आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. हाफकिन संस्थेत संशोधनाला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांचं आश्वासन. राज्यात 5 लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं आहे. दिवंगत मनोहरभाई पटेल यांनी केलेलं कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय असल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं प्रतिपादन. आणि अमरावती येथील भारतीय जनसंचार संस्थानच्या उभारणीसाठी खासदार नवनीत राणा यांचा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांकडे पाठपुरावा. हाफकिन संस्थेचं मुख्य काम हे विविध आजारांवरील लस निर्मिती आणि संशोधन करणं हेच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इथं मोठ्या प्रमाणावर संशोधनाला प्राधान्य देणं आवश्यक असून यासाठी आवश्यक असणारं सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत करण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हाफकिन इन्स्टिट्यूट संदर्भात आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्यदायी उत्पादनाची निर्मिती आणि पुरवठा करणं यावर भर देताना येणाऱ्या काळात हाफकिन इन्स्टिट्यूटनं औषध निर्माणाबरोबरच कोविड लसीसाठीची निर्मिती करण्याबरोबरच संशोधनावर भर देणं आवश्यक आहे. यासाठी ICMR आणि भारत बायोटेककडून कोविड लसीच्या तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करण्यासाठीही प्रयत्न करण्यात यावा. येणाऱ्या काळात हाफकिन संस्थेत अद्ययावत व्हॅक्सिन रिसर्च सेंटर स्थापन करण्यासाठी राज्य शासनाचं संपूर्ण सहकार्य असेल असंही ठाकरे यांनी सांगितलं. 5 प्रकल्पांबाबतचा सविस्तर आराखडा येत्या 15 दिवसात सादर करावा आणि मानव सेवेत समर्पित असणाऱ्या हाफकिन संस्थेनं संशोधन आणि जीव औषध निर्माणात योगदान द्यावं. हाफकिन संस्था येत्या काळात नावारूपाला आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं हाफकिन इन्स्टिट्यूट मार्फत येत्या 5 वर्षात 5 प्रकल्पांसाठी 1100 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचं नमूद केलं आहे. हे 5 महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा पूर्ण पाठिंबा असून येत्या 15 दिवसात याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा. या आराखड्यामध्ये नेमका कोणता प्रकल्प प्रथम हाती घेतला जाऊन त्याची आवश्यकता तो कशा पद्धतीनं पूर्ण करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचं नियोजन तसंच राज्य शासनाकडून आवश्यक असणारा निधी याबाबत या आराखड्यामध्ये संपूर्ण तपशील असावा असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरू असून 652 केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण केलं जाणार असून त्यांची नोंदणी साधारणपणे 1 मार्चपासून होऊ शकते असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लसीकरण सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे 40,000 ते 45,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केलं जात आहे. आतापर्यंत कोविड पोर्टलवर 10,54,000 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी 4,68,293 आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे. 5,47,000 फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी 41,453 जणांना लस देण्यात आली आहे. राज्यात लसीकरणादरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही. लसीकरण सुरू असलं तरी नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करणं आवश्यक असून मास्कचा वापर, हात धुणं आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 8 जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 7 कोरोनाबाधित रुग्णांची नव्यानं भर पडली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 23,153 झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या 22,669 झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज 1 जण कोरोनाबाधित आढळला तर 7 रुग्ण आजारातून बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात 9,390 जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. सध्या 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह 4 सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्यानं
त्यांना आज निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. गुलाम नबी आझाद यांनी नेहमी सदनाची प्रतिष्ठा राखली असून त्यांनी सदैव देशालाच प्राधान्य दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना सदनाचे आभार मानले. आझाद यांच्यासह मीर मोहम्मद फय्याज, शमशेर सिंह, नझीर अहमद लावे या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. बांधकाम कामगारांची माहिती गोळा करण्यासंदर्भात पोर्टल सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं केंद्रीय अर्थसंकल्पात मांडला असल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी दिली. हे पोर्टल कामगार कल्याण महासंचालनालयानं तयार केलं आहे. प्रवासी कामगारांसाठी आरोग्य, निवास, कौशल्य, विमा, पत आणि खाद्य योजना तयार करण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होईल असं त्यांनी सांगितलं. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याचे दिव्यांग अपत्य अथवा भावंडाला कुटुंब निवृत्ती वेतनासाठी लागू होणाऱ्या उत्पन्नविषयक पात्रता अटी शिथिल करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. दिव्यांग वारसांना अधिक वैद्यकीय सुविधा आणि आर्थिक मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन सरकारनं ही सूट दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. साधन सुविधा नसलेल्या काळात दिवंगत मनोहरभाई पटेल यांनी उदात्त हेतूनं केलेलं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी आणि अनुकरणीय असल्याचं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं. दिवंगत मनोहरभाई पटेल यांच्या 115व्या जयंती दिनाचं औचित्य साधून आयोजित सुवर्ण पदक प्रदान समारोह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, हरिहरभाई पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोंदिया शिक्षण संस्था उभी करून या भूमीत शैक्षणिक संस्कार रुजवण्याचं काम मनोहरभाईंनी केल्याचं कोश्यारी म्हणाले. चांगले विचार आणि संस्कार माणसांना मोठं करतात असं सांगून राज्यपाल म्हणाले की या संस्थेमधून हे संस्कार रुजवण्याचं काम अव्याहतपणे केलं गेलं आहे. यावेळी राज्यपालांनी मातृशक्तीचा उल्लेख करून महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचं शिखर गाठलं असल्याचं सांगितलं. पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या जास्त असल्याचा उल्लेख करून ग्रामीण भागातील महिलांनी सुद्धा आपल्या कर्तृत्वानं विविध क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. मातृशक्तीचा हा जागर शैक्षणिक क्रांतीमुळेच शक्य झाल्याचं त्यांनी नमूद केलं. पंचायत राज समिती चंद्रपुरात आज दाखल झाली आहे. तब्बल 14 वर्षांनी या जिल्ह्यात ही समिती आली असून यामध्ये 20 सदस्यांचा समावेश आहे. संजय रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेली ही समिती आज पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेत पोहोचली. पहिल्या सत्रात त्यांनी आढावा बैठक घेतली असून यावेळी लेखा परीक्षण आणि पुनर्विलोकन अहवाल तपासले गेले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्यक्षेत्रात मोहुरली गावाशेजारी असणाऱ्या मुधोली जंगलाअंतर्गत शेतशिवारात आज सकाळच्या सुमारास 1-3 वर्ष वय असलेल्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत वाघाच्या अंगावर मोठ्या जखमा असून वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. या वाघाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याचं कारण पोस्टमार्टम अहवालानंतर समोर येईल अशी माहिती घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या पथकानं दिली आहे. विदर्भ संशोधन मंडळ नागपूरतर्फे संशोधन आणि समीक्षात्मक ग्रंथनिर्मितीकरता देण्यात येणारा सुरेश डोळके स्मृतीग्रंथ पुरस्कार यंदा कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी डॉ रेणुका बोकारे यांच्या ध्वनी आणि वक्रोक्ती तौलानिक अध्ययन या ग्रंथाला प्रदान करण्यात आला आहे. विदर्भ संशोधन मंडळाच्या सभागृहात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते डॉ रेणुका बोकारे यांचा शाल स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतावर 227 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच इंग्लंडनं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 420 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आज सामन्याच्या 5व्या आणि अखेरच्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1 गडी बाद 39 धावांवरून पुढं सुरू केला. मात्र भारताचा संपूर्ण संघ केवळ 187 धावा करून माघारी परतला. सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार विराट कोहली यांच्याशिवाय भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. नागपूर शहरामध्ये येत्या 48 तासात हवामान स्वच्छ राहणार असून कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. विदर्भातील गोंदिया इथं सर्वात नीचांकी तापमान म्हणजेच 9.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन अमरावती जिल्ह्यासाठी भारतीय जनसंचार संस्थानाच्या विभागीय केंद्रासाठी अमरावतीमध्ये आरक्षित जमिनीसाठी पाठप्रावा केला. निधी उपलब्ध न झाल्यानं या केंद्राची उभारणी थांबली होती. खासदार राणा यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालून काल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बाबीचं महत्व त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि निधीची मागणी केली. जावडेकर यांनी याला सकारात्मक घेऊन निधी उपलब्ध करून दिला. आता लवकरच या केंद्राच्या उभारणीला प्रारंभ होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव आणि देशातील पाचवी IIMC ही संस्था अमरावतीसाठी मैलाचा दगड ठरेल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. हाफकिन संस्थेत संशोधनाला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांचं आश्वासन. राज्यात 5 लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं. आणि अमरावती येथील भारतीय जनसंचार संस्थानाच्या उभारणीसाठी खासदार नवनीत राणा यांचा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांकडे पाठपुरावा. आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Oh,